एकदम माहिती भरायला सुरुवात केल्यानंतर मला असं वाटलंच होतं की आपल्याला जास्त वेळ लागणार आहे. परंतु माझ्या भरताना असं लक्षात आलं की हे तर अति फास्ट सोपं काम, कारण माहिती भरताना कागदावर आपल्याला इकडं तिकडं पाहून भरावं लागतं, इथं मात्र एक क्लिकवर एका सेकंदात एका मुलाची माहिती भरण्याचं काम. त्याच्या अगोदर असं वाटलं होतं की आपलं कागदाचं बरं आहे त्या ऑनलाईनपेक्षा डबल काम होते, पण नंतर असं वाटलं की एकदम सोपं काम आहे. माहिती जेव्हा मी भरत होतो त्यावेळेला मला मी यापूर्वी भरलेली माहिती आणि आत्ता प्रत्यक्ष भरलेली माहिती याच्यात खूप मोठा फरक जाणवला. तो म्हणजे यापूर्वी आम्ही कागदावरती अध्ययन स्तरचे चार टाकून माहिती भरायचो, परंतु आज खऱ्या अर्थाने व्ही स्कूल ॲपमध्ये जे टॅब होते त्या टॅबमध्ये आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती भरत असताना एकदम कमी वेळेमध्ये ती माहिती आम्हाला भरता आली आणि विद्यार्थ्याच्या शेवटच्या त्या अध्ययन स्तरापर्यंत पोहोचणं देखील आम्हाला खूप सोपं झालं. यावेळेस आपण विद्यार्थ्यांची नावं त्या ठिकाणी ऑटोमॅटिक असल्याने आपल्याला फक्त विद्यार्थ्यांचा स्तर त्या ठिकाणी नोंदवायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला आपला जो वेळ आहे तो वेळ या ठिकाणी सहजपणे या ठिकाणी वाचवता येतो. आपण कोणत्याही क्षणी ती माहिती पाहू शकतो, कोणत्याही क्षणी माहिती पाहिल्यामुळं आपल्याला कागद सापडीत बसण्याची गरज पडणार नाही. किंवा आज सुट्टीच्या दिवशी मी घरी बसलेलो आहे आणि एखाद्या मुलाच्या प्रगतीविषयी माझ्या मनात विचार आला की याच्यामध्ये कसा बदल केला पाहिजे असं वाटतं आपल्याला, की त्याला इतकं येतं त्याला तितकं येतं हे आपल्याला माहीत असतं, पण तरी फिक्स आपण कोणत्या स्टेजपर्यंत आपला तो विद्यार्थी आलेला आहे हे पूर्णतः परफेक्टपणे माहिती होण्यासाठी लगेच आपण मोबाईलमध्ये ॲप उघडून पाहू शकतो की आपला मुलगा कुठे गेलेला आहे आणि आपल्याला याच्यानंतर काय करायचं याच्यावर आपण स्वतः चिंतन करू शकतो आणि शाळेत आल्यानंतर त्या मुलाविषयी त्याच्याकडून ती करून घेऊन त्याची प्रगती करू शकतो. शाळा आधीवरती माहिती भरायच्या आणि त्यामध्ये कोणत्या शाळांनी माहिती भरली नाही आहे हे बघण्यासाठी आम्हाला डॅट करून जेव्हा एक्सएससीटी तेव्हाच आम्हाला कळायचं की कोणत्या शाळा राहिलेल्या आहेत, त्यानंतर मग आम्ही खालून फॉलोअप घ्यायचा. या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप वेळ जायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या शाळांनी माहिती भरल्यानंतर मग डायट स्तरावरती सर्व माहितीचं भाषा आणि गणिताचं विश्लेषण व्हायचं आणि मग डायटून आम्हाला सगळा रिपोर्ट यायचा की नगर तालुका गणितामध्ये किती टक्क्यांवरती आहे, भाषेमध्ये किती टक्क्यांवरती आहे, किंवा समजपत्र वाचनमध्ये बेरीजमध्ये किती टक्क्यांवरती आहे. म्हणजे या सगळ्या प्रोसेसला खूप वेळ लागायचा. पण आता आपण व्ही स्कूल ॲपवरती जे डायरेक्ट शाळांकडून माहिती भरून घेत आहोत यामध्ये तालुक्याला सुद्धा लॉग इन दिलेलं आहे. तालुक्याला लॉग इन दिल्यामुळे काय होतं की आम्हाला लगेच बघता येतं की आमच्या किती शाळांनी माहिती भरलेली आहे, मग ज्या शाळा राहिल्या त्या शाळांचा आम्ही फॉलोअप घेऊन त्यांच्याकडून माहिती भरून घेऊ शकतो.